तर या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला बिरबल आणि बादशहाच्या एकशे पंच्याहत्तर गोष्टी या पुस्तकामधील बादशहाचे रूप ही स्टोरी रीड करून दाखवणार आहे एकदा बादशहाने बिरबलाला घाबरवण्याचा विचार केला त्याने आपल्या तोंडाला रंग फासला आणि भयंकर रूप घेऊन तो अचानक बिरबलच्या समोर जाऊन उभा राहिला आणि ते भयानक रूप पाहिले वीस डोकी आणि दोनच हात असे ते विचित्र रूप पाहूनही बिरबलने त्याचे व्यवस्थित स्वागत केले नंतर जणू काही विचारात पडल्यासारखी चर्या करून बिरबल गप्प राहिला बिरबलला असे बसलेले पाहून बादशहाला खूपच आश्चर्य वाटले त्याने विचार केला की अरे याने आपले भयंकर रूप बघून घाबरायला हवे होते पण बिरबल घाबरला तर नाहीच उलट असा विचार करीत का बसला आहे बिरबलने बादशाचे रूप पाहून प्रथम आनंद व्यक्त केला आणि नंतर विचार करीत बसला बादशहाण्याचे कारण बिरबलला विचारले जहापणा बिरबल गंभीरपणे उतरला आपल्या दर्शनामुळे प्रथम मला आनंद झाला पण नंतर आपले हे रूप बघून मला आश्चर्य वाटले कोणाच्या भीतीने आपल्याला असे भयंकर रूप घ्यावे लागले याचा मी विचार करीत होतो बिरबलच्या ह्या उत्तराने बादशाह अतिशय शर्मिंदा झाला ही स्टोरी रीडिंग आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट्समध्ये पण जरूर कळवा आणि या चॅनलवर नवीन असाल तर रोहिणी रिडर या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू